मला नवरा पाडू मी झेल आणि मग तुम्हाला पाडू. पण माल असली का नकली पहिले थोडी लिस्ट नि दखस. नाही ते साला काय म्हणतील पाहुणा घ्या आणि पाहिलं पचकल लिस्ट येणार. पहिले थोडी लिस्ट नि दखस. आत्माराम नाही मन पण माणसा राम कोठे ऐकस. एक लक्षात घ्या, ही दारू पिण्यासाठीच आहे. पण तिला दारूचे प्रकार, काही व्यक्ती या दारूला पिते आणि काही व्यक्तीला ही दारू पिते म्हणून त्याच्या संसाराचा विनाश होतो. मुलं कुठे, पत्नी कुठे, स्वतः कुठे, तरी त्याचे डोळे उघडत नाही. लक्षात घ्या माझ्या बंधूंनो, इथं शब्द आहे तुमच्या लक्षात राहिला तर खरंच राहील. शब्द काय आहे? आकाशी टांगला पाळणा. आकाशी टांगला पाळणा, जमिनीशी लोळती पाय. आधी जन्मला पुत्र, नंतर जन्मली ही पुत्राची माय. आधी पुत्राचा जन्म, नंतर या माऊलीचा जन्म आहे. हा शब्द लक्षात ठेवा, त्याच्या नंतरच हिला घ्या. शनो आजचा जमाना काय, त्या अभागी बापांनी पाप केलेले हो की तो अभागी बाप 25-30 वर्षाच्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन मशान भूमीपर्यंत घेऊन जातो. काय त्या बापाने पाप केले? लक्षात ठेवा, आजचा जमाना ज्यांच्या होठावर मूच नाही, किती शायनिंग मध्ये दारू पिताव. दारू पिवानंतर 10 रुपयांनी उमलनी पुढील येतस, त्यामा बच्च टाकतोस. हलावाने आयडिया किती भारी येतेस. नी माल जाऊ द्या, माल जाऊ द्या, माल जाऊ द्या. अशानो आपल्या भूमीवर मी एकच माणसाला श्रीमंत म्हणतो. कोण या जगात श्रीमंत कोण आहे? ज्याचं शरीर तंदुरुस्त असेल फक्त मी त्याला श्रीमंत समजतो. त्याच्या पलीकडे दुसरा श्रीमंत कोणीच नाही. इथलं असले देवाला काय परवडणार नाही. सर्वश्रेष्ठ भेटी.